का म्हणजे बघितलंस ना त्या दिवशी सयाला कळता कळता राहिले आणि पावनी बाईस तर आधी संशय आलाय माहितीये ना पण मग आता करायचं काय या गावात ना आणि या बंगल्यात ना दुसरीकडे कुठेतरी बंदोबस्त करायचा काकी साहेब त्याला गावातनं बाहेर नेण्याचा बंदोबस्त करू पण गावातनी कोणी चुकून ओळखलं तर एवढं कळतंय ना म्हणजे कोणाला काय बी कळता कामा नये अशा पद्धतीनेच काम करायचं कसं न्यायचं कुठं न्यायचं कधी न्यायचं ठरवू आपण पण या गोष्टीच्या कोणाला थांग पत्ता बी लागला नाही पाहिजे त्याला गावातनं बाहेर नेण्याचा बंदोबस्त करतो मी अहो पण ठेवायचं कुठं ते तरी सांगा एक घोंगड भिजत आहेच अजून ठेवायचं कुठ रुबे मला पण चहा दे पोहे छान झालं रुबे मला पोहे पण दे रुपे आणि पोह्याबरोबर मला पाणी पण दे हात धुवायला नाही आत्ताच आंघोळ केली परत पोहे खाऊन हात खराब होणार अक्का अरे आधी कापडत तर घाल अक्का आधी पोटोबा मग विटोबा है का रुपे अगं आणखी तर भूक लागल्यात मला काय रे तिला किती काम सांगशील तुझी बायको मंजू तू आण ग कमिशनच बोल मला तुमच्या सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचं मला बी महत्वाचं बोलायचं होत आता हिचं आधी होऊ दे मग बोलतो काय करू काय सांगायचं तुला सगळं ठीक आहे ना अरे उलट आता सगळं ठीक होणार आहे मी एक निर्णय घेतलाय कसला निर्णय अक्का मी जॉब करणार म्हणजे आता काय करायचं ठरवलं अगं म्हणजे एखादी नोकरी शोधणार कामाला जाणार आणि हे सगळं तुला का करावं वाटतं दादा आता एवढी शिकली मी त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना त्याने रुपये बघ तू एवढी शिकली म्हणून तुला जॉब करायचा आहे त्याच्या मग दुसरं काय कारण हे बघ कारण काही असो आम्ही तुला नोकरी करू देणार नाही या घरात इथं तिन्ही भाऊ बसून आहेत आणि बहीण बाहेर जाऊन नोकरी करते कसं वाटेल ती गावातल्या लोक तर गावातले लोक शेण घालतील तोंडात आमच्या गुणदादार्यात गावातल्या लोकांचा काय संबंध आहे तसही आता माझं एक दोन महिन्यात लग्न होणार आहे त्याचा खर्च काही कमी असणार आहे का मी नोकरी केली तर तेवढीच सेव्हिंग होतील माझ्याकडे आणि तुमचा भार कमी झाला तर कुठं काय बिघडतंय काय बया अहो आपला खर्च वाचवण्यासाठी नोकरी करत असतील तर करू द्या किती असते नोकरी आपण कुठला खर्च करणार होतो मी गप बसव जिथं बोलायचं तिथं बोलत नाही नको तिथं बोलत असता नाही नाही रुपये हे बघ मला बी हे पटत नाही मला काय तुझा नोकरी करण्याचा निर्णय मान्य नाही बघ अरे पण का सया ती तिच्या पायावर उभी राहते तर राहू दे ना अहो तेच तर आहे ना पाहुणी बाई अहो तिला तिच्या पायावर उभं राहायचंय म्हणून नाही जॉब करायचं तिला आमच्यावर विश्वास नाही ना म्हणून जॉब करायचं आणि तिने जर का तिची स्वप्न पूर्ण करायची असती आणि त्याच्यासाठी जॉब करायचं असतं ना तिला असं वाटतंय की तिच्या लग्नाचा खर्च आम्ही करू शकत नाही आणि आमच्या खांद्यावरचा बोजा कमी करण्यासाठी तिला जॉब करायचं अरे नाही आणि मला काही मान्य मी तर तुला परवानगी देणारच नाही कारण आत्ता पुतुर या घरातल्या कुठल्या बी बाहेर जाऊन काम केलेलं नाही हे बघ तुला जे काय करायचं असेल ते तुझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर कर अरे म्हणजे या घरात माझ्या मतांना काहीच किंमत नाहीये का रुपे 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 ऐका रुपे
दादा कुठल्या तोंडाने माझ्या लग्नासाठी पैसे खर्च करा म्हणून आणि म्हणून करायचंय मला जॉब. अगं पण रुपये जॉब करून खरंच एवढा पैसा जमा होणार आहे का? अरे पण थोडा हातभार तरी लागेल ना. साधा एक खरं सांगू का, माझं मन तर म्हणतंय माझा नवरा आत्ताच माझ्याकडनं एवढ्या अपेक्षा करतोय, मग पुढे लग्नानंतर काय? दादा मला तर आता हे लग्नच नको वाटतंय. रुपया गं काय बोलतेस तू? हे दुसरं काय बोलू मी, प्रशांत मला एवढ्या दिवसांपासून अडकतात, त्यांना मी आवडायचे पण मग आता काय झालंय? साधं सरळ लग्न केलं तर संसार टिकत नाहीत का? मन जुळत नाहीत का? जुळतात ना. मग आता पैसा मध्ये कुठून येतोय? हे बघ रुपये तू आधी शांत हो आणि अजिबात तडकाफडके निर्णय नाही घ्यायचा, नीट विचार कर. आणि अगं तुला संसार करायचा ना, त्यामुळे तू जो निर्णय घेशील ना तुम्हाला मान्य असेल. पण दादा मला मनापासून असं वाटतंय मी अशा जुनाट विचारांच्या घरामध्ये संसार नाही करू शकत. अरे यांचा मला एवढ्या दिवसांनी फोन आला होता, तरी फक्त हुंड्याचा बोलून यांनी फोन ठेवला, मला एकदा विचारलं पण नाही. अरे हे बघ रुपये मला खरंच पटते तुझं म्हणजे आपण दोघं बोलू ना त्यांच्याशी, म्हणजे मला पण कळलं की नक्की त्यांच्या मनात काय चाललंय ते. नको काळजी करू, आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढ, तुझा आहे ना माझ्यावरती विश्वास. अरे ये की बाहेर लवकर सया. सूर्या नौशाद कोठे काय काय? अरे बाबा तुला थँक्यू म्हणायला आलोय आम्ही. थँक्यू मला का बरं थँक्यू? अरे तेरे वजह से घर में खुशी आई ना. मेरी वजह से खुशी आई? अरे काय बोलते भाऊ मला काय कळना झाले. अरे सया दादा तुला मेसेज नाही आला वय. मेसेज कसला मेसेज? मी नाही बघितलं. अरे मग बघ की पाडदिशी, अरे गावातल्या सगळ्यांनी धाड 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 मेसेज आले ते. हा मेसेज बघ. मला कवा तरी बॅलन्स टाका असा मेसेज आलाय. मला ते लोन पाहिजे का म्हणून मेसेज आलाय. मी तर कानाला खडाच लावलाय, गरज तेवढं घ्यायचं नाही बाबा. हक्का मी तुला म्हणलं होतं ना चांगले दिवस येतील म्हणून, तू आता बघच सगळं चांगलंच होणार आहे. अगं आपण जी ज्वारी जर्मनीला पाठवली होती का नाही त्याचं पैसा खात्यात जमा झालं. हे बघा सया, और चांगलेच पैसे आलेत की? आपल्या गावातली सगळी लोक लई खुश झालेत या. आधीच त्या अवकाळी पावसानं सगळ्यांचं कंबरड मोडलं होतं, पण या पैशामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आलंय. सगळी लोक सयाच नाव काढतात या, सयाच गोडवं काढतात. खर तर मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पैसे जमा होतील म्हणून. काय शेतकऱ्याला सवय नाही ना वेळेवर पैसे जमा व्हायचे. अरे पोरांनो हे समजा तुमच्यामुळे झालंय, जशी आहे तशी शेती आम्ही केली, पण तुम्ही कुंपणा बाहेर उडी मारली ना हे बरं केलं बघा. त्यामुळं आम्हाला समजण्याला आज आनंदाचा दिवस बघायला मिळाला. अगं अक्का तुम्ही जमिनी राखल्या म्हणून तर योग्य बघायला मिळाला आम्हाला. आणि रुपये तुला म्हटलं होतं ना मी आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू. अगं आता तुझं लग्न बघ कसं धुमधडक्यात लावून देतो मी, काळजीच करू नको तू. आता लग्न तर कुठं आलं मधीच? रीन काढून सण साजरे करायची येळ नाही ही. बैल आणि ट्रॅक्टर सोडवायचे लक्षात आहे ना? हे कशाला बोललीस? आता काय चुकीचं बोलली मी? नाही काही चुकीचं नाही बोलत आहेत वहिनी, बरोबर आहे वहिनी. आता माझ्या लग्नापेक्षा काजळ आणि हिराला घरी आणणं जास्त महत्वाचं. दावणीला बैल नाही तर घरातलं अंगण कसं सुनं वाटत. नाही ते काही नाही, आपल्या घरातले बैल त्या काकेसाहेबांच्या दावणीला नाही लायला पाहिजे. सात आता तुझा हिरा बैल आणि आपल्या ट्रॅक्टरला घेऊन ये आपल्या घरी.
देऊन टाकताना त्यांचे पैसे.